त्र्यंबकेश्वर शहरात शिवजन्मोत्सव आमदार हिरामण खोसकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न। शिवजन्मोत्सवात सहभागी झालेल्या शिवप्रेमींचे समिती शहराध्यक्ष सुरेश गंगापुत्र, तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर यांनी आभार मानले। ढोलताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, नयनरम्य देखावे, डौलाने फडकणारे भगवे ध्वज, सोबत जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या स्फूर्तीदायी घोषणा, अशा उत्साही वातावरणात निघालेल्या पालखी सोहळा मिरवणुकीने त्र्यंबकेश्वर शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली। या मिरवणुकीत असंख्य शिवप्रेमी सहभागी झाले होते। बँड पथक, दोन ढोल पथक, घोड्यावर स्वार असलेले छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेतील दोन युवक मिरवणुकीत सहभागी होते। महिलांसह कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत व फेटे परिधान करून भगवे झेंडे घेऊन आले होते। छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी महाराज आदी जिवंत देखावे सादर करण्यात आले होते। मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक होते। पाना फुलांनी सजविलेली पालखीत शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती। मिरवणुकीला प्रारंभ करण्याआधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर, शिवजयंती तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, शहराध्यक्ष सुरेश तात्यागंगापुत्र, विनायक माळेकर, बाळासाहेब सावंत, युवराज कोठोळे, रवींद्र सोनवणे, संपत चव्हाण, समाधान बोडके, भूषण अडसरे, भास्कर मेडे, नवनाथ कोठोळे, नगरसेवक कैलास सोते, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक स्वप्नील शेलार, श्यामराव गंगापुत्र, सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, सौ कल्पना लहांगे, किरण चौधरी, शेखर सावंत, बंटी गंगापुत्र, अजय निकम, अमोल सूर्यवंशी, छोटू पवार, मनोज गंगापुत्र, परशुराम पवार, रवी वानोटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ बोडके यांनी केले। शिवजयंती दिनी सकाळी शहर उत्सव समिती अध्यक्ष सुरेश तात्यागंगापुत्र यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीवर अभिषेक व महापूजा करण्यात आली। विजेचे पौरोहित्य, छत्रपतींचे वंश परंपरागत तीर्थोपाध्याय, वेदमूर्ती विनय ढेरगे यांनी केले। यानंतर लहान मुलामुलींची मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। वय वर्ष 6 ते 10 व 10 ते 16 अशा दोन गटात 2 किलोमीटर व 3 किलोमीटर अंतराची स्पर्धा जव्हार रोडवर घेण्यात आली। मुलांच्या लहान गटात प्रथम क्रमांक शुभम कुमार यादव, द्वितीय प्रज्वल पुंडलिक मुर्तडक, तृतीय ओम अनिल कुलकर्णी, चतुर्थ क्षितिज किरण कांबळे व 5वा तेजस ज्ञानेश्वर मेढे। मुलींच्या लहान गटात प्रथम अनन्या मनोज पटेल, द्वितीय श्रीशा सचिन उगले, तृतीय स्वरा बाळकृष्ण कडलक, चतुर्थ दीपा विजय यादव, तर 5वा क्रमांक पलक मुकेश सोनी यांचा आला। 10 ते 16 वयांच्या मुलांच्या वयोगटात प्रथम कुणाल काळे, द्वितीय विजय काळे, तृतीय प्रथमेश गांगुर्डे, चतुर्थ संस्कार डगळे, तर 5वा अंकुश भडंगे याचा नंबर आला। मुलींच्या गटात प्रथम अनन्या राठी, द्वितीय अनुष्का मुर्तडक, तृतीय श्रावण एडे, चतुर्थ मानसी डगळे, तर 5वा क्रमांक कार्तिकी सुतार यांनी सुयश मिळवले। उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच सर्व सहभागी स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। यानंतर कोरोनाचे नियम पाळून पालखी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। 2 घोड्यांवर शिवरायांची वेशभूषा परिधान केलेले रोनित शरद भोसले व संतोष मेहता, सजविलेल्या बैलगाडीत स्वार झालेले बालशिवाजी राजवर्धन रवींद्र सोनवणे, तर जिजाऊंच्या वेशभूषेत हंसिका हरीश चव्हाण आणि सुभदार रवींद्र सोनवणे, वादंत्री पथक, लोक पथक, लाठ्या काठ्या, तलवारबाजी, दांडपट्टा करणारे युवक आकर्षणाचे विषय होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे घरी फेरीवर बालकुमारांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित नाटिका व पोवाडी सादर केली, तर दुसऱ्या बाजूला आर्किस्ट्रा शिवगीते सादर केल्याने वातावरण भारावून गेले होते। वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप रणजीवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डब्बा, डीएसआय यल्ला पथेरे, पोलीस नाईक मेघराज जाधव, श्रावण काळे, पोलीस आदींनी चोख पोलीस बंदोबस्त केले।
Bye.
दीपक कसबे समाधान पाटील बोडके हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत करतो सगळ्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त भूषणजी अडसडे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संपतराव चव्हाण त्याचबरोबर नगरसेवक उजे लोणारी आपले मेडी पाटील आमच्या सगळ्याच ज्यांनी धडाडीने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं ते युवराजजी कोठुळे समाधान नाना कोठुळे हे नवनाथ नाना कोठुळे आणि या ठिकाणी नगराध्यक्ष हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्र्यंबकेश्वरमध्ये शहरामध्ये तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्मोत्सव खूप आनंदात आणि खूप विविध कार्यक्रमांनी साजरा झाला सगळ्यांना खूप आनंद वाटला. आज सकाळी त्र्यंबक नगर परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्या ठिकाणी शहराचे अध्यक्ष आणि तालुक्याचे अध्यक्ष आणि आमचे कैलास नाना चौथे आणि सगळे नगरसेवक यांनी या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली होती की जो महाराजांचा या ठिकाणी पुतळा आहे तो पुतळा ह्या जागेमध्ये अश्वरूढ पुतळा कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करावा असं तात्यांनी सांगितलं होतं. तर आम्ही तात्यांना आश्वासन दिलं होतं की पुढच्या शिवजन्मोत्सवाच्या वेळेस आपण काही करून या ठिकाणी महाराजांचा एक व्यवस्थित आणि शानदार असा पुतळा आपण या ठिकाणी निर्माण करू आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व नगरीच्या वतीने आणि तालुक्याच्या वतीने विशेष प्रयत्न करून हा अश्वरूप पुतळा या ठिकाणी पुढच्या शिवजयंतीपर्यंत कसा स्थापन होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने यासाठी ठराव पण मंजूर झालेला आहे आणि आर्किटेक्ट अमृताताई पवार यांनी याच्यासाठी सगळं नियोजन पण केलं आहे. जर आपण सर्वांनी जातीने या ठिकाणी लक्ष दिलं तर पुढच्या वर्षी नक्कीच महाराजांच्या या ठिकाणी अश्वरूढ पुतळा स्थापन होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी धन्यवाद मानतो. आणि या ठिकाणी जो 2022 या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या वतीनं माझे अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्व आयोजकांचे प्रथम आभार मानतो. तशी सुरेश तात्या गंगापुत्र यांची शहर अध्यक्ष म्हणून निवड केली आणि आज आम्ही थोडक्या दिवसामध्ये 8 दिवसामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रमाला सुरुवात केली. आज या व्यासपीठावर नगराध्यक्ष आमचे मित्र पुरुषोत्तमजी लोगावकर त्याचप्रमाणे आपले नगरसेवक सागरजी उजे संपतरावजी चव्हाण शिवसेना वाघ नकाचा मारला गेला वाघ नकाचा मारला गेला वाघ नकाचा
I'm gonna get a little bit of a